एक टेलिस्कोपिक जॅक बनवण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागतील 20, 10, 6 आणि 2.5 ml चार सिरिंजेस, एक छोटी प्लॅस्टिकची ट्यूब, सुई आणि दोरा. सुरुवातीला 2, 6 आणि 10 ml सिरिंजेस घ्या. 2.5 ml सिरिंजमध्ये तिचा दट्टा घालून घ्या आणि 6 आणि 10 ml सिरिंजेसचे दट्ट्याचे पुढचे पिस्टन्स काढून घ्या. रबरी पिस्टनमध्ये टोकाच्या कातरीने 2 मोठी भोकं करून घ्या आणि सिरिंजच्या नॉझलच्या बाजूच्या भागांना व्यवस्थित गम लावून घ्या. आता दाखवल्याप्रमाणे 10 ml पिस्टन 6 ml सिरिंजमध्ये आणि 6 ml पिस्टन 2.5 ml सिरिंजमध्ये व्यवस्थित चिकटवून घ्या. हे करताना सिरिंजची भोकं मोकळी राहतील ह्याची काळजी घ्या. आता लहान सिरिंजचा दट्ट्या आत घुसवून घ्या. 2.5 ml 6 ml आणि 6 ml सिरिंज 10 ml अशी घुसवून घ्या. आता या तिन्ही सिरिंजचे जे बाजूचे हात आहेत त्या हातांमध्ये दाखवल्याप्रमाणे सुईनी भोकं करून घ्या. ही झाली एका बाजूची भोकं, अशीच दुसऱ्या बाजूलाही करून घ्या. मग आपला जॅक पूर्णपणे उघडलेल्या स्थितीत ठेवा आणि दोरा या भोकांमध्ये दाखवल्याप्रमाणे ओवून एका बाजूला गाठ मारून घ्या आणि मग तशीच गाठ दुसऱ्या बाजूला दोरा ओवून मारून घ्या. हे केल्यामुळे आपला जॅक एक ठराविक लिमिटपर्यंतच उघडेल. आता 20 ml सिरिंजमध्ये पाणी भरून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे सिरिंज आणि जॅक एकमेकांना ट्यूब वापरून जोडून घ्या. आता जेव्हा मोठ्या सिरिंजचा दट्ट्या तुम्ही दाबाल तेव्हा आपला जॅक कसा आपोआप उघडला जातो ते बघा. पाणी ओढल्यावर जॅक बंद होईल आणि दट्ट्या दाबल्यानंतर जॅक हळूहळू वर जाईल. ह्या जॅकच्या वरच्या बाजूला एक मोटर चिकटवून ती मोटर वर करण्याची कसरतही तुम्हाला करून दाखवता येईल. रंगीत पाणी भरून जॅकचं उघडणं आणि बंद होणं तुम्हाला अगदी सहज बघता येईल. दोरा बांधल्यामुळे जॅकच्या उघडण्याला मर्यादा येते आणि सिरिंजमधून पाणी बाहेर पडत नाही.